तर विद्यार्थ्यांना एका नंबर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील आलेल्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के क्वेश्चन संभाव्य असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आणि तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब या लगेच करून घ्या तसेच सुपर क्लासला आताच एक लाईन क लाईक करून घ्या नंतर आपण विसरून जासाल या कारणास्तव सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो प्रश्न आहे आपल्या समोर तो पाहूया आणि प्रश्न पाहण्याच्या पूर्वी विद्यार्थ्यांना आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे ज्या बॅचेस नाव आहे जिंदगी बॅच जे आपल्याला महाराष्ट्रातील सतरा हजारपेक्षा जास्त जी पोलीस भरती निघाली आहे त्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे ज्यामध्ये आपल्याला पाच अलग अलग टीचर्स शिकवणार आहेत प्रत्येक विषयासाठी अलग टीचर राहणार आहे ज त्या बॅच मध्ये त्या कारणास्तव नक्कीच इनरोल करायचं आहे एनरोल करण्यासाठी स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आपलं ॲडमिशन त्यामध्ये कन्फर्म करून घ्यायचं आहे सुपर कसला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आपण पाहूया असा आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे सध्याचे पोलीस महासंचालक विचारलेले आहेत ऑप्शनमध्ये आहेत रजनीश सेठ राज डबल ऑप्शन झाला माफ करा विवेक फणसाळकर तसेच रश्मी शुक्ला तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य राहणार आहे रश्मी शुक्ला यांनी जे आहे सध्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी विराजमान झालेल्या आहेत तसेच यांच्यापूर्वी कोण होते तर यांच्यापूर्वी होते विद्यार्थ्यांनो विवेक फणसाळकर आता हे काय आहे हे तात्पुरत्या काळासाठी होते म्हणजेच यांचा जो कार्यकाल होता विद्यार्थ्यांनो लगभग एक तीन चार महिन्याचा कालावधी होता यांचा आणि यांच्या न यांच्या म्हणजे यांच्या पूर्वी कोण होतं तर या ठिकाणी पाहून घ्या की रजनीश सेट यांनी होते आता या रश्मी शुक्ला जे आहेत हे लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत कोणत्या महिन्यात तर जून दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये जे आहेत त्यांनी रश्मी शुक्ला यांनी सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्यांच्यानंतर कोण येईल ते नंतरच कळेल तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की लाल मुंग्यांच्या विषामध्ये खालीलपैकी कोणत्या ऍसिडचा समावेश असतो जे लाल मुंग्या असतात विद्यार्थ्यांनो त्यांच्या विषामध्ये कोणते ॲसिड असते सल्फ्युरिक फॉर्मिक लॅक्टिक किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे फॉर्मिक ऍसिड जे आहे लाल मुंग्यांच्या विषामध्ये असताना आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की डॉक्टर वारे खालीलपैकी कोणत्या वाऱ्याला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे कोणते वारे तर डॉक्टर वारे खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास म्हणतात मलतई खारे वरीलपैकी दोन्ही किंवा कोरडे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच खारे तसेच मलतई या दोन्ही वाऱ्यांना डॉक्टर वारे असे म्हटले जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की माडबण या ठिकाणी खालीलपैकी कोणता अणुविद्युत प्रकल्प स्थित आहे ते सांगायचं आहे ठिकाण आहे माडबन हे तर या ठिकाणी कोणता अणुविद्युत प्रकल्प आहे बाबा ॲटोमिक जैतापूर तारापूर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे जैतापूर अणुविद्युत प्रकल्प माडबण या ठिकाणी स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून आलेला आहे तर घेऊया पुढचा प्रश्न जैतापूर अण्णविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ते आपल्याला सांगायचं आहे आता माळबण या ठिकाणी जैतापूर आणिुत प्रकल्प आहे तर माळबण ठिकाण किंवा जैतापूर ठिकाण हे जैतापूर अण्णविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो अमरावती जालना हिंगोली रत्नागिरी तर विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे चार म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी जैतापूर अण्णविद्युत प्रकल्प असलेला पाहाव्यास मिळतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असं आहे, आहे। की कायद्याची निर्मिती करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे आहे ते सांगायचं आहे कशाची निर्मिती कायद्याची निर्मिती उच्च न्यायालय संस, संसद राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालय ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे संस भारतीय संसद यांच्याकडे कायद्याची निर्मिती करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी निकोटीन हे अतिशय विषारी द्रव्य खालीलपैकी कशात समाविष्ट असते द्रव्याचं नाव आहे निकोटीन हे तंबाखू पाणी दारू किंवा पावडरमध्ये तर ऑप्शन क्रमांक एकच योग्य राहणार आहे तंबाखू यामधील अतिशय विषारी द्रव्य म्हणजेच निकोटीन हे समाविष्ट असते तर घेऊया पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात लहान खोरे खालीलपैकी कोणत्या नदीचे आहे ते सांगायचं आहे सर्वात लहान खोरे दिलेल्या पर्यापैकी कोणत्या नदीचे आहे महाराष्ट्र पठारावरील गोदावरी तापी नर्मदा किंवा गंगा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तापी नदीचे जे आहे महाराष्ट्र पठावर पठारावरील सर्वात लहान खोरे असताना आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी सातमाळा डोंगर रांगा कोणत्या नदीच्या दरम्यान आढळतात ते आता सांगायचं आहे सातमाळा डोंगर रांगा विचारलेल्या आहेत गोदावरी तापी वरीलपैकी वरीलपैकी दोन्ही किंवा यमुना तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य राहणार आहे वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच या ठिकाणी तापी तसेच गोदावरी या दोन्हीही नदीच्या दरम्यान सातमाळा डोंगर रांगा आपल्याला आढळतात घेऊया पुढचा प्रश्न इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते किंवा करण्यात आलेली होते बँक कोणती आहे इम्पिरियल ही बँक बैंक या बँकेचे राष्ट्रीयकरण तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांना दोन म्हणजे या ठिकाणी एकोणीसशे पंचावन्न या वर्षी इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आपल्या सर्वांना दिसून आलेले आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प स्थित आहे ते सांगायचं आहे आता या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प विचारलेला आहे जो की चंद्रपूर जिल्ह्यात येतो दुर्गापूर पारस तुर्बे किंवा खापरखेडा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य राहणार आहे दुर्गापूर औष्णिक विद्युत प्रकल्प जो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असताना आपल्याला पाहावयास मिळतो घेऊया पुढचा प्रश्न जागतिक रक्तदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे जागतिक रक्तदान दिवस पंधरा जून चौदा जून सोळा जून सतरा जून तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य राहणार आहे दोन म्हणजे चौदा जून या दिवशी जो आहे जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जात असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की मानवी हृदयाचे जे वजन असते सरासरी किती ग्रॅमचे असते ते विचारलेलं आहे हृदयाचे सरासरीचे वजन चाळी चारशे ग्रॅम तीनशे तीस ग्रॅम तीनशे तेहतीस ग्रॅम तीनशे साठ ग्रॅम तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मानवी हृदयाचे जे वजन असते सरासरीचे तीनशे साठ ग्रॅम एवढे असताना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना प्रश्न या ठिकाणी असा आहे की खालीलपैकी कोणता प्राणी हा संपूर्णपणे शाकाहारी असलेला आहे शाकाहारी प्राणी दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे सिंह वाघ चिता किंवा हरिण तर नॉर्मली सर्वांना माहीतच आहे की हरिण हा जो प्राणी आहे संपूर्णपणे शाकाहारी असलेला प्राणी दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न कोणत्या रोगाचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळतो विचारलेलं आहे असा कोणता रोग आहे दिलेल्या पर्यापैकी ज्याचा विषाणू मानवामध्येच असतो टायफाईड रिबीज पोलिओ किंवा रेल्लपैकी ना हे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पोलिओ या रोगाचा विषाणू फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना मानवामध्येच पाहाव्यास मिळतो किंवा आढळून येत असतो तर घेऊया पुढचा प्रश्न यकृतावर खालीलपैकी कोणता रोग मारा करतो किंवा हल्ला करतो ते विचारलेलं आहे या ठिकाणी अवयव आहे यकृत त्यावर पोटदुखी कावीळ पोलिओ किंवा डोकेदुखी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कावीळ हा जो रोग आहे शरीरातील यकृतावर मारा करताना आपल्याला दिसून येत असतो तर घेऊया प्रश्न सॉरी प्रश्न या ठिकाणी असा आहे की फळे व पालेभाज्यामध्ये कोणता तंतुमय पदार्थ असतो ते आपल्याला विचारलेलं आहे ठिकाण दोन आहे पदार्थ दोन आहेत विद्यार्थ्यांना या ठिकाणी फळे व पालेभाज्यामध्ये सेल्युलोज इन्सुलिन पेप्सिन किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सेल्युलोज हा जो पदार्थ आहे फळे व पालेभाज्यामध्ये आढळत असतो तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी शरीरातील श्वेतपेशीवर कोणत्या रोगाचा विषाणू प्रहार करतो किंवा हल्ला करतो ते आता सांगायचं आहे श्वेतपेशीवर हल्ला करणारा कोणता एक आजार आहे किंवा बिमारी आहे पोलिओ एड्स कावीळ किंवा प्लेग तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एड्स एच आय व्ही ज्याला आपण म्हणतो तो जो रोग आहे श्वेत शरीरामध्ये हल्ला करताना आपल्याला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे आ, की महाराष्ट्र राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्यास काय म्हणतात ते आता विचारलेलं आहे मान्सूनपूर्व पर्जन्यास काय म्हणतात कॉ कॉफीसरी काल बैसाकी अमृतसरी किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे अमृतसरी असे महाराष्ट्र राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्यास संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी मतांची गण जनगणना करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे आता हे प्रश्न खूप महत्वाचा असू शकतो कारण निवडणूक आलेली आहे मताची जनगणना करणारे पहिले राज्य कर्नाटक केरळ राजस्थान तेलंगणा तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य राहणार आहे कर्नाटक हे जे राज्य आहे मतांची गणना करणारे भारतातील प्रथम राज्य ठरलेले दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न चीन चीनची राजधानी बीजिंग नेपाळची काठमांडू तर खालील पर्यायापैकी कोणता पर्याय हा चुकीचा आहे ते आपल्याला सांगायचं सा? आहे चुकीचे पर्याय ओळखायचे आहे जपानचे टोकियो फ्रान्स पॅ पॅरिस बांगलादेश ढाका किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांना जपानची राजधानी टोकियो आहे बरोबर आहे फ्रान्सची पॅरिस आहे एकदम बरोबर बांगलादेशाची ढाका आहे माफ करायला ठिकाणी चुकी झाल्या कारण असतं बांगलादेशाची ढाका आहे तर हे सर्व विधाने बरोबर आहेत म्हणजे वरीलपैकी कोणतेही विधान चुकीचे नाही आहे तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखले जाते ते आता सांगायचं आहे पर्वत आहे सह्याद्री हा पर्वत या पर्वताला कोणत्या नावाने ओळखतात उत्तर घाट पूर्व घाट पश्चिम घाट किंवा दक्षिण घाट तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे पश्चिम घाट असे जे आहे सह्याद्री पर्वत असं म्हणताना आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी राज्यघटनेमध्ये वित्त आयोगाशी संबंधित असलेले कलम आपल्याला विचारलेले आहे वित्त आयोगाशी संबंधित कलम कोणते आहे दोनशे ऐंशी दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एकोणऐंशी दोनशे सत्याहत्तर तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे एक म्हणजेच दोनशे ऐंशी हे जे कलम आहे राज्यघटनेमध्ये वित्त आयोगाशी संबंधित असताना आपल्याला पाहावयास मिळते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी जगाला मानवधर्म शिकवणारे कवी असे खालीलपैकी कोणास म्हटले जात असते मानवधर्म स्वीकारणार शिकवणारे कवी विचारलेले आहे साने गुरुजी तुकडोजी महाराज संत एकनाथ महाराज केवीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर अयोग्य राहणार आहे एक म्हणजे साने गुरुजी यांना जो आहे जगाला मानवधर्म स्वीकार शिकवणारे कवी असे म्हटले जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण कोणते पक्षी हे सस्तन पक्षी आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे सस्तन पक्षी विचारलेले आहेत जे की अंडे देणारे असतात पोपट घार घुबड किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना वरीलपैकी सर्वच प्राणी जे आहे सस्तन आहेत म्हणजे हे सर्व जे आहे अंडे देणारे असतात स्तनधारी ते दुसरे असतात की जे की डायरेक्ट पिलाला जन्म देतात त्यांना स्तनधारी म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हटले जात असते ते आपल्याला विचारलेलं आहे मराठी व्याकरणचा आलेला क्वेश्चन्स आहे नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियापद नाम विशेषण किंवा सर्वनाम तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे विशेषण असे जे आहे जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या शहराला बँकेचे शहर म्हणतात ते आता विचारलेलं आहे बँकेचे शहर कोणत्या शहराला म्हणतात बंगळुरू चेन्नई विशाखापट्टणम हैदराबाद तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो बेंगलुरू या शहराला जो आहे भारतातील बँकेचे शहर असे संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न सर्वात कमी माता मृत्यू दर असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे माता मृत्यू दर सर्वात कमी असणारे कर्नाटक केरळ तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे केरळ हे जे राज्य आहे या राज्यामध्ये माता मृत्यू दर सर्वात कमी असलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो किंवा दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढा भाग जो आहे भारतातील कोणत्या राज्याने व्यापलेला आहे असं विचारलेलं आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढा भाग महाराष्ट्र गुजरात बिहार राजस्थान तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्र राज्याने भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढा भाग व्यापलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे या ठिकाणी दारूच्या अतिसेवनामुळे कोणता भाग कमकुवत होतो ते आपल्याला विचारलेलं आहे शरीराचा कोणता भाग दारूच्या अतिसेवनामुळे कमकुवत होत असतो एकृत मूत्रपिंड मेंदू किंवा किडनी तर ऑप्शन क्रमांक एक, एक योग्य आहे यकृत हा जो भाग आहे दारूच्या अतिसेवनामुळे कमकुवत होताना आपल्या सर्वांना दिसून येतो तर विद्यार्थ्यांना सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आपली जी बॅच लाँच केलेली आहे विद्यार्थी जिंदगी नावाची त्यामध्ये सर्वांनी नक्कीच एनरोल करायचा आहे बॅचची जी प्राईज आहे वन फोर डबल नाईनची आहे या बॅचेसमध्ये आपल्याला तीन मॅडम असतील शिकवण्यासाठी एक सर असतील त्या कारणास्तव ही फीज थोडीशी ठेवण्यात आलेली आहे कारण प्रत्येक विषयामध्ये आपल्याला टॉपचे टॉप कॉलेजचे शिक्षण देण्यासाठी हे आपण लॉन्च केलेली आहे सर्वांनी नक्की जॉईन करायचं आहे जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि आपलं ॲडमिशन बॅचमध्ये कन्फर्म करायचं आहे तर मित्रकडो माझ्या स्पेशल आणि फ्री सुपर क्लासमध्ये